बोल इंडिया, सच की आवाज, अब सच देखेगा इंडिया। उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी में केंद्रीय राज्य मंत्री के बेटे ने चार निर्दोष आंदोलनकारी किसानों को अमानवीय तरीके से कुचलकर मार डाला। उनके विरोध प्रदर्शन में हिंगना में राका के युवा नेता जिला परिषद सदस्य दिनेश बंग के नेतृत्व में 5 किलोमीटर की बाइक रैली कर बंद का समर्थन किया। बाइक रैली में राकांपा, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। रैली का समापन छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी मूर्ति को माल्यार्पण करते हुए दिवंगत किसानों को श्रद्धांजलि देते हुए किया गया तथा केंद्र सरकार उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी में हुई हिंसा के दोषियों के खिलाफ तत्काल कार्रवाई करें ऐसी आशा करते हुए एक निवेदन हिंगना तहसीलदार के माध्यम से पंत प्रधान को दिया गया। हिंगना तालुका में महाविकास अघाड़ी द्वारा बुलाए गए बंद को मिलीजुली प्रतिक्रिया मिली। कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना गवंडे, राकांपा युवा नेता जिला परिषद सदस्य दिनेश बंग, जिला परिषद सदस्य रश्मिताई कोटगुले, जिला परिषद सदस्य संजय जगताप, जिला परिषद के पूर्व सदस्य बाबा आष्टंगनकर, राकांपा तालुका अध्यक्ष प्रवीण खाड़े, शिवसेना तालुका प्रमुख रवि जोडांगले, पूर्व सभापति बबन राव आवले, अशोक पुनवटकर, पीएस सदस्य सुनील बोंदाड़े, आकाश रंगारी, उमेश राजपूत, राजेंद्र उइके, रूपाली खाड़े, सुशील मिश्रा, प्रदीप कोटगुले, भीमराव कडू, लीलाधर दाबे, गुणवंत चमाते, प्रवीण घोड़े, युवराज पुंड, राहुल पांडे, लक्ष्मण राटके, अरुण विधाते, फिरोज शेख, विजू दहाके, जीतू यादव, दिनेश भूटे, समाधान माने, उमेश सासाने, नीरज प्यासी, भवानी शर्मा, शैलेश राय, तनेश्वर चौधरी, लखन सिंह, आतिश गोड़, सोनू पांडे, संजय बागड़े, आकाश गिरी, मनीष तिवारी, अमन बाविस्कर, विजय चौधरी आदि। राष्ट्रवादी कांग्रेस, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। बोल इंडिया न्यूज के लिए हिंगना से अजीत कुमार की रिपोर्ट। महाराष्ट्र बंद रखा गया है। लखीमपुर खीरी यहाँ पे हुए हत्याकांड के लिए जो महाराष्ट्र राज्य जो सेंट्रल गवर्नमेंट में है गृह राज्य मंत्री उनकी जो बेटी ने जो हत्या की है लोगों की उस हत्या के लिए उस लड़के को गृह मंत्री के लड़के को फांसी की शिक्षा होना चाहिए और उन्हें अपना तत्काल पद का राजीनामा देना चाहिए। यही मेरी ये आज के इस वक्त से बोल के तीनों पक्षों के वकील से मैं बंद का आह्वान के लिए जो सहयोग लोगों ने हमको किया उनका भी मैं बहुत बहुत आभार हूँ। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे। आपले पोशिंदावर जर असा अत्याचार होत असेल तरी आपल्याला थोडी लाज वाटायला पाहिजे। आणि ज्यांनी असा अत्याचार घडून आणला त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र बंद असा आम्ही निषेध केला। ज्यांनी हा गुन्हा घडून आणला त्याला खरंच योग्य हा धडा आपण शिकवला पाहिजे। हीच मी ह्या प्रसंगी विनंती करते। धन्यवाद। बंदचं आवाहन संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं। लखीमपूर खीरी येथे झालेल्या जो हत्याकांड झाला त्या हत्याकांडाच्या निषेधार्थ हे महाराष्ट्र बंदचं आंदोलन करण्यात आलं। संपूर्ण भारतामध्ये एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांचं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये 250 लोक मरण पावले आतापर्यंत। त्या 250 लोकांचा जो बळी गेला त्याच्यासुद्धा गुन्हा ह्या भारताच्या जो गृहमंत्री आहेत अमित शाह यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। लखीमपूर येथील जे हत्याकांड झालेलं आहे त्या हत्याकांडाला दोषी हे सरकार मोदी सरकार आहे आणि त्या गृहमंत्र्यावर तोसुद्धा गुन्हा दाखल होऊन त्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा एवढीच माझी। कधीपर्यंत आपण हा अत्याचार सहणार आहे? आपण कृषी प्रधान देशातले लोक आहोत आणि आज जर आपण जागे झाले नाही, आज ह्या लोकांना जर आपण त्यांची जागा दाखवली नाही तर आज आपल्या पुढे हे लोक आपल्याला असंच पूर्ण चिरडून टाकतील आणि आपल्याला असा अन्यायाशी लढा करावा लागेल। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता जागे व्हायला हवं आणि यांच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायलाच हवा। याच्यासाठी सगळ्या जनतेने जागा व्हायला पाहिजे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून लखीमपूर खीरी उत्तर प्रदेश या ठिकाणी योगी साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार सुरू आहे त्या सरकारमध्ये असलेले त्यांचे हितचिंतक लोक देशाचे गृहमंत्री
गृहराज्यमंत्री त्यांच्या मुलांनी शेतकरी जे आंदोलन करत होते आपल्या हक्कासाठी लढत होते त्यांच्या अंगावरून गाळ्या चालवून त्यांचा वध केला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ताबडतोब या देशाच्या गृहराज्यमंत्र्यांनी आपलं पद खाली रिकामं करावं ही आमची मागणी आहे यासाठी आज आम्ही महाराष्ट्र बंदचं आयोजन केलेलं आहे.